नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक कुमार पांडे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काल रात्री अचानक मध्यरात्रीच्या सुमारास 8 पोलीस अधिकाऱ्यांची 4 पथके तयार करून 36 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात सातपूर शहरात कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या कोंबिंग ऑपरेशनमध्ये एका तडीपारास जेरबंद करून विविध गुन्ह्यातील गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली, तसेच 2 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असणाऱ्यांना समज देत नोटीस बजावत आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी दिली. कोंबिंग ऑपरेशन माननीय पोलीस आयुक्त सरांच्या आदेशानुसार सातपूरच्या संपूर्ण भागामध्ये प्रबुद्ध नगर आणि इतर ज्या ठिकाणी गुन्हेगारांची वस्ती आहे अशा भागांमध्ये 4 टीम आम्ही फॉर्म केल्या होत्या. माझ्यासोबत 1 टीम होती, होटेकर साहेबांसोबत, नागरे साहेबांसोबत, पी आर डोंगरे यांचे 8 अधिकारी आणि 36 अंमलदार आणि 6 गाड्या ज्या होत्या त्या संपूर्ण भागामध्ये एकाच वेळेस 11 ते 2 या वाजेच्या दरम्यान वरिष्ठांच्या आदेशानुसार कोंबिंगसाठी रवाना झाले होते. त्याच्यामध्ये एक तडीपार आम्ही पकडला आहे. 324 वॉन्टेड आरोपी, 2 आरोपी अटक केलेले आहेत आणि इतर रेकॉर्डवरचे सर्व गुन्हेगार आम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी चेक केले, काहींवर कारवाई केलेली आहे. काही ड्रंक अँड ड्राईव्हच्या काही कारवाया आहेत. वरिष्ठांच्या आदेशानुसार योग्य ती कारवाई केलेली आहे. आगामी इलेक्शन संदर्भ असेल, शिवजन्मोत्सव असेल आणि अंबाजी घटना त्या दृष्टीने एक इम्पॅक्ट म्हणून ठोस कारवाई करण्यात आलेली आहे. संपूर्ण शहरामध्ये कारवाई राबवण्यात आली. परवा रात्री झालेल्या सिडकोतील गोळीबार घटनेच्या तसेच आगामी काळात होऊ घातलेल्या नाशिक महापालिकेच्या निवडणुका पाहता सातपूर पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले असून सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस निरीक्षक पठाण, पोलीस निरीक्षक वाघ, पोलीस निरीक्षक जाधव, पोलीस निरीक्षक राठोड, पोलीस निरीक्षक पाटील आदी अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांनी हे कोंबिंग ऑपरेशन यशस्वी केले. एनसीएनएससाठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.